मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला गती आल्याचं दिसून येते. महाराष्ट्र सरकारने जी समिती स्थापन केली होती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, त्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारलेला आहे, त्यानंतर काय पाहिजे आपली प्रतिक्रिया? चांगली गोष्ट आहे. सरकारनं अहवाल स्वीकारला पहिली, पहिला, दुसरा आणि तिसरा. पण त्या अहवालात नेमकं काय हे माहीत नाही आहे, कारण ते आता सरकारला माहिती आहे काय अहवालात हे माहीत नाही. स्वीकारलं आहे ही चांगली गोष्ट आहे. समिती कशासाठी आहे, कशासाठी म्हणतो आहे आम्ही चांगली गोष्ट आहे, तर समितीनं कुणबी नोंदी शोधाव्यात राज्यभरातल्या, या कामासाठी समिती गठीत केलेली. समितीचं दुसरं क्रम 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा ही एक ही याबाबतचा अहवाल देणे, तो पण सकारात्मक पॉझिटिव्ह मराठ्यांच्या बाजूनं, हे समितीचं काम सगळ्या स्वैरेची अंमलबजावणी करणं, त्याबाबतचं कामकाज करायला अहवाल बनवायला समिती, जे 8000 नंतर पुरावे सापडले हैदराबादला त्याबाबतचा विषय, त्याच्यानंतर पाचवा विषय असा आहे की हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, याबाबतचा अहवाल तयार करून मराठा आणि कुणबी या राज्यातला सगळा एक हा अहवाल असणं अपेक्षित. स्वीकारला ती चांगली गोष्ट आहे, पण आता दिला आहे कसा, नुसतं चांगलं म्हणूनही चालणार नाही. समितीनं नेमकं काय केलं आहे काय नाही केलं हेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि चांगली गोष्ट आहे जर मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला आहे, आणि जर सरकार सगळ्या स्वैरीची अंमल, त्याचबरोबर सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी तिने गॅजेट आचारसंहित्यात लागायचं आत देणार असलं, चांगली गोष्ट आहे. पण ते जर नाटक भंपकपणा असला, फसवा फसवीची जर असेल, नुसतं बैठका, नुसत्याचं नाटकं, नुसतीच शाळा करायची, अहवाल दिला, नामकत दिलं, तमकत दिलं, सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी नाही, गॅजेट नाही, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक येत ये नाही, नोंदी शोधायचं काम बंद, नुसतेच अहवालं दिली बैठका, कॅबिनेट बैठक, राज्यमंत्रिमंडळ बैठक, लगेच उपसमितीचा बैठका घेऊन करतात आहे, घोषणा करून उपयोग नाही आहे, तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सरकार डाव खेळत राहतं, बैठकाला आंदोलनं करायचे गोरगरिबानं, आणि बैठकाला त्यांच्या हिताची त्यांनी फोडलेले ट्रॅप रचलेले अभियानातले लोकं बोलवायचे, ज्यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला विरोध केला हे लोकं बोलवायचे, ज्याला काही अक्कलीचाच भाग नाही, कुठंतरी समन्वयक, अभ्यासक, संघटनेचा कुठं एखादा अध्यक्ष बोलून म्हणून घ्यायचं, आणि स्वतःला समाजाचं काम करतो म्हणायचं 50 वर्षापासून, नसतं एवढीच हुशारकी गाजायची, दुसऱ्याच्या पगारावर जगणारे मराठ्यांचा वाटोळं करून, हे सरकारनं कामं करायचे त्यांच्याकडून, बैठका त्यांचं सांगायचं, म्हणजे मराठ्यांना विश्वासात बी नघ्यायचं, बैठका सुरू, कोण अभ्यासक येन, कोण येन, कोण तीर मारे आहे कुठला, 42 वर्षात त्याला काही करता आलं नाही, बंद तुटलेली पिशी घेऊन पळतं इकडं तिकडं, माकडं पळायला येऊन कामांधामाचं, हां ते सरकार घेऊन पळणार, सरकार ते ज्ञान शिकवणार, म्हणजे इकडं करोडो गोरगरीब मराठा समाज लढतो, त्या समाजाला विश्वासात नाही घ्यायचं, आणि हे 2-3 वड्या नाल्याने पळणारी घ्यायचे, आणि ती भूषण सांगायचं लोकांना आम्ही बैठका घेतल्या सरकारने, मराठ्यांना फसवायच्या, म्हणजे मराठ्यांचा तुम्ही अपमान करायलात गोरगरिबाचा, तुम्ही त्या तोंडाला पाणी पोसवायला लागलात. तुम्हाला लक्षात ठेवा सरकार, तुम्हाला वाटत असेल की आम्ही आंदोलन करणारे करोडो मराठ्यांना डावलून, अभ्यासकं आमके तमके हे चपला तुटलेली संघ घेऊन पळून आम्ही बैठका घेतलेल्या दाखवतो, हे जर तुम्ही नाटक करणार असाल तर उद्या मराठ्यांच्या दारात तुम्हाला यायचं, हां हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं, मराठ्यांना फसवून मराठ्यांना विश्वासात न घेता गपची बैठका लावता उपसमितीच्या, आणि कोणीतरी अभ्यासक बोलिता, कोणीतरी समन्वयक बोलिता, कोणीतरी नेता बोलिता, आणि मराठ्यांना येड्यात काढायचं काम करताय काय, तुम्हाला शेवटी मराठ्यांना खेटायचं हे काम करा. आणि जो अहवाल आहे तो अहवाल काय हे आम्हाला माहीत नाही, त्याच्यामुळे स्वीकारलाय त्याबद्दल स्वागतच, पण तो कसा आहे हे सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे. या 5-6 गोष्टी त्या अहवालाच्या माध्यमातून लागू झाल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मराठा आणि कुणबी 183 क्रमांकाला त्या अहवालातून जाणं अपेक्षित आहे, त्या समितीकडून त्या अहवालात जाणं अपेक्षित आहे. तीनही गॅजेट, हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट जाणं त्या अहवालातून अपेक्षित आहे, आणि ते लागूही होणं अपेक्षित आहे, आणि त्याची अंमलबजावणी होणं पण अपेक्षित. तिसरी गोष्ट, सगळ्या स्वैरींची अंमलबजावणी, त्याबद्दलचाही अहवाल देणं किंवा त्याबद्दलचा अभ्यासपूर्ण माहिती देणं हे समितीकडून होणं गरजेचं आहे. 8000 पुरावे सापडलेत हैदराबादला त्यानंतर, म्हणजे चौथा विषय, तेही
प्रस्तावात जाणं अपेक्षित आहे, घोषणा होणं गरजेचं आहे आणि अंमलबजावणी होणंसुद्धा गरजेचं आहे. ज्या समितीला नोंदी शोधायचं काम दिलं आहे देवस्थानाकडच्या राज्यातल्या राज्याच्या बाहेरच्या 1902 जनगणना असेल, 1884 गॅजेट असेल, याबाबतचे सगळे पुरावे त्या अहवालात नमूद केलेले असले पाहिजेत आणि त्या अहवालातून हे सिद्ध झालं पाहिजे की मराठा आणि कुणबी एकच आहे. जसं की 83 क्रमांकाला या राज्यातला पुरा मराठा हा कुणबी हे जाणं अपेक्षित आहे आणि तो अहवाल स्वीकारणं सरकारनं गरजेचं आहे आणि त्यातून न्याय मिळणं समाजाला गरजेचं आहे. नुसत्याच बैठका घेऊन उपयोग नाही आणि ते आम्हाला मग मान्य नाही. म्हणजे हा जो अहवाल स्वीकारलेला आहे त्याबाबत मग संभ्रम वाटतो आहे. आता एक तर अहवालच बाहेर आला नाही, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह त्याबद्दल त्याचा बोलून उपयोगच नाही म्हणून सांगितलं आणि तो कसा आहे हेच माहीत नाही.